नमस्कार मित्रांनो, आज 18 एप्रिल. आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट आहे. काही भागामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो, आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज वादळी पावसाचा अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे, एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ती अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सूर्य तळपल्याने राज्यात उन्हाचा चटका खूप वाढलेला आहे. राज्यात बहुतांश भागामध्ये 40 अंशाच्या पुढे जास्तीचं तापमान आहे ते जाताना बघायला मिळत आहे. विदर्भ आणि आसपासच्या परिसरावर जो काही कमी दाब होता, हा कमी दाब याची तीव्रता कमी झालेली आहे. जी काही स्थिती आहे ती निवळून जाताना बघायला मिळत आहे. परंतु दक्षिण कोकणपासून कर्नाटक तसेच भारताच्या दक्षिण टोकापर्यंत एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे मित्रांनो, आज राज्यात वादळी पावसाचा इशारा आहे. काही जिल्ह्यांना अलर्ट आहे. काही भागांमध्ये दुपारनंतर वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. मागील 24 तासामध्ये राज्यातील उच्चांकी तापमान मालेगाव येथे नोंदले गेले. 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा जो पारा होता तो पुन्हा 40 पार जाताना बघायला मिळाला. बहुतांश भागामध्ये जास्तीचं तापमान 40 पुढे बघायला मिळालं. किनारपट्टीय भागात कमाल तापमान जे होतं ते 37 अंशाच्या वर सरासरी तुलनेच्या 4.5 अंशापेक्षा अधिक वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट समजली जाते. त्यानुसार मुंबई येथे उष्ण लाट बघायला मिळाली. आजही कोकणातील काही भागांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच सोलापूर, पुणे आसपासच्या परिसरामध्ये काही ठिकाणी उष्ण रात्रीचा इशारा देण्यात आला आहे. आजही मित्रांनो, मुख्यत्वे करून दुपारी आणि दुपारनंतर पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. त्यामध्ये दक्षिण कोकण सर्वात आधी दुपारी, दक्षिण कोकण लगतचा भाग, सावंतवाडीचा पूर्व परिसर, या परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. कोडोलीचा एकदम कडेचा पश्चिम परिसर, कोकणालगतचा भाग, तसेच इकडं कराड, सातारा या परिसराचा कोकणालगतच्या भागामध्ये ठिकठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. सर्वात आधी दुपारीच या परिसरामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हेच वातावरण नंतर संध्याकाळपर्यंत थोडंसं विखरून जाईल. इतरत्र देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल. जसं की सोलापूर, पुणे विभागामध्ये, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या इतर भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. राजापूर, सावंतवाडीमध्ये काही काही ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. कोडोली आणि आसपासच्या परिसरामध्ये मुख्यत्वे करून कराड, कोडोली, कोकणालगतच्या भागामध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळेल. सातारा जिल्ह्याचा पश्चिम परिसर तसेच गोरेगावपर्यंत पावसाचे, पुणे जिल्ह्यापर्यंत, पुण्याच्या दक्षिण भागापर्यंत पावसाचे वातावरण आहे. ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. इतरत्र मित्रांनो, जसं की अहमदनगर तसेच बारामती, इंदापूर, करमला, पंढरपूर, सोलापूरचा भाग आहे, या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरणाची स्थिती राहील. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये संध्याकाळपर्यंत दक्षिण भागामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. तुरळक ठिकाणी जरी हा जोरदार पाऊस असला तरी पण हलक्या मध्यम पावसाची शक्यता बऱ्याच ठिकाणी आहे. अहिल्यानगर आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण विखुरलेल्या स्वरूपात निर्माण होईल. दुपारनंतर हे वातावरण निर्माण होईल. तसेच नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण दुपारनंतर निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये नाशिक तसेच आसपासचा भाग, मालेगाव वगैरे, या परिसरात विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. पावसाची शक्यता तुरळक ठिकाणी आहे. बहुतांश भागामध्ये शक्यता कमी आहे. तुरळक ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो. हलका ते मध्यम पावसाची शक्यता. मराठवाड्यात आज पावसाचा जोर कमी राहील. पावसाची शक्यता तशी मराठवाड्यामध्ये नाहीच्या बरोबर, परंतु छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होईल. त्यामुळे तुरळक ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट असणार आहे. एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी हा पाऊस बघायला मिळू शकतो. मराठवाड्यातील लातूर, नांदेड आणि धाराशिवच्या दुपारनंतर काही काही ठिकाणी ढगाळ स्थिती निर्माण होईल. तुरळक ठिकाणी या परिसरामध्ये देखील पाऊस होऊ शकतो. सर्वत्र पावसाचा अलर्ट नाही. एखाद्या ठिकाणी किंवा कमी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर. मोकळं कोरडं फ्रेश वातावरण राहील. तरी पण दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही काही ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळू शकते. पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.